विद्यार्थी मित्रांनो बहुपदीच्या भागाकारामध्ये दिलेली राशी जर विस्तार सूत्रामध्ये असेल किंवा तिचे अवयव जर विस्तार सूत्रानुसार येत असतील तर भागाकार कसा करावा हे आपण बघूया दिलेली राशी आहे कंसामध्ये एक्स घन अधिक तीनशे त्रेचाळीस भागिले कंसात एक्स अधिक सात दिलेल्या राशीचं निरीक्षण करा आणि बघा ही राशी कोणत्या विस्तार सूत्रामध्ये बसते इथे एक्सचा घन दिलेला आहे अधिक तीनशे त्रेचाळीस आहे तीनशे त्रेचाळीसचं त्रे घनमूळ मूळ सात आहे यावरून ही राशी कोणत्या विस्तार सूत्रामध्ये बसते आपण बघूया कंसात ए घन अधिक बी घन या सूत्रामध्ये बसते मग या सूत्रानुसार तिचे अवयव याप्रमाणे पडतील ए अधिक बी कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे ए बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग या सूत्रामध्ये ही राशी बसते मग दिलेल्या राशीचे देखील अशाच पद्धतीने आपण अवयव पाडून घेऊया इथे बघा एक्स घन दिलेला आहे एक्स घन आहे म्हटल्यानंतर त्याचं घनमूळ आहे एक्स अधिक तीनशे त्रेचाळीसचे घनमूळ आहे सात म्हणजेच एक्स अधिक सात दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग वजा पहिलं पद गुणिले दुसरं पद सात गुणिले एक्स म्हणजेच सात एक्स अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास भागिले एक्स अधिक सात इथे तुमच्या लक्षात येईल बघा काय क्रिया होईल इथे एक्स अधिक सात एक साधिक सात सेम आहे ते एक साधिक सातला एक साधिक सात कट होतील शिल्लक काय राहील तर खाली शिल्लक आहे फक्त कंसामध्ये एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक एकोणपन्नास म्हणजेच आपला भागाकार आलेला आहे काय भागाकार आहे तर एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक एकोणपन्नास अशा पद्धतीने आपण विस्तारसूत्रामध्ये दिलेली जी राशी आहे किंवा भागाकार आहे त्यांचा भागाकार करू शकतो